असल्याची चर्चा रंगली होती। मात्र अशा चर्चांमध्ये अर्थ नसल्याचे फडणवीस गुरुवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले। भाजपमध्ये पंतप्रधान मोदी जो आदेश करतात तो आदेश शेवटचा असतो। माझ्या शुभचिंतकांना वाटते की मला दिल्लीत काही मिळाले तर त्यांना चांगले होईल, पण त्यांनाही सांगतोय माझे दिल्लीत जाण्याची शक्यता नाही। काही लोकांना मी दिल्लीला गेलो की बला टळेल असे वाटत असावे, पण बला टळणार नाही असे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले। पहिले निवडणूक घोषित होऊ द्या, अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही। ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सगळ्यांसमोर आणेल, पहिल्यांदा यांना तो निर्णय करू द्या। ते अशी चर्चा नेहमीच असते, परंतु आमच्या पक्षामध्ये आमचे नेते माननीय मोदीजी जो आदेश करतात तो सर्वांकरता शिरोधार्य असतो। मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची कुठली शक्यता नाही आहे। खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होतो आहे, त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझं जाण्याची शक्यता नाही आहे। आणि काही लोकांना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल, तर बला टळणार नाही आहे हेही मी स्पष्टपणे सांगतो। गुरुवारी रात्री फडणवीस नागपुरात आले। विमानतळावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आधी घोषित होऊ द्या, त्या संदर्भात निर्णय केल्यानंतर भाजप आपली भूमिका मांडणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले। कॅमेरामॅन लोकेश सह सनी गुंगाळे, शुभ रात्री।